हॅलो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे एव्हरीवन इज ब्युटिफुल या चॅनलमध्ये. मी तुमची होस्ट अँड दोस्त करिश्मा. येथे मी पेटीकोट घातलेला आहे. पेटीकोटची गाठ नेहमी सेंटरला असावी, साईडला असू नये, कारण नेटच्या साडीमधून ती गाठ किंवा तो दोरा किंवा तो थ्रेड दिसू शकतो. आता हा पेटीकोट मला थोडासा लॉंग वाटत आहे, म्हणून मी वरती खोचत आहे, कारण जेव्हा साडी नेसल्यावर जेव्हा तुमचा चालताना पेटीकोट दिसतो तेव्हा तो विचित्र वाटतो. जर तुम्हाला पेटीकोटची हाईट जास्त वाटत असेल तर तुम्ही वरती खोचू शकता, म्हणजे चालताना साडी दिसणार नाही, चालताना साडीतला पेटीकोट दिसणार नाही. तर मैत्रिणींनो, इथे मी आज तुम्हाला इरकल साडी नेसून दाखवत आहे. ही माझी ग्रीन कलरची इरकल साडी आहे. या साड्या कॉटनमध्ये असतात आणि या नेसल्या की छान बसतात. सॅटिनच्या साड्या थोड्याशा सटकण्याची शक्यता असते, पण जेव्हा आपण कॉटनच्या साड्या घेऊ त्या समरमध्ये अगदी छान जातात आणि प्लीट वगैरे मस्त बसतो त्याच्या. हे बघा, आपण राईट साईडने साडी नेसतो. सुरुवातीची साडी थोडीशी मी वरती कोसली आहे, जो कॉर्नर आहे तो थोडा वरती कोसली आणि बाकीची साडी फ्लोरेलला टच करून मी नेसत आहे. तर मी इथे एक सर्कल कम्प्लीट करत आहे. मैत्रिणींनो, तुम्ही साडी नेसण्याच्या आधी तुमची सँडल हिल्सची असेल तर तुम्ही पहिल्यांदा ती हिल्स किंवा टाचेची सँडल तुम्ही घालून घ्या, नंतर साडी नेसा. कारण साडी नेसल्यावर जर तुम्ही हिल्स घातली तर जास्त तुम्हाला वरती भासेल, त्यामुळे हिल्स पण कवर होत असेल तर अगदी उत्तम गोष्ट आहे. त्यामुळे हिल्स घाला आणि तुम्ही नंतर साडी नेसा. आता मी एक राऊंड घेतेय, जो माझा लेफ्ट हाताच्या खालून राईट हाताच्या खालून राईट हाताच्या खालून तो परत लेफ्ट शोल्डरवर येतोय, असा मी एक राऊंड घेतोय. इथे मी माझा पल्लू बनवणार आहे. पल्लूची हाईट ही आयडली गुडघ्याच्या थोडीशी खाली असते, तर असा आपण पल्लू बनवतो. मैत्रिणींनो, कधीही साडी नेसताना पहिला पल्लू बनवतो, का तर पल्लू बनवल्यानंतर उरलेल्या साडींचे आपण सेंटर प्लीट्स करतो, म्हणून अगोदर पल्लू बनवावा. आता बघा, मी प्लीट्स रफली करते इथे, कारण माझी पल्लू बनवण्याची स्टाईल थोडीशी वेगळी आहे. या स्टाईलने तुम्ही कितीही हेवी साडीचा पल्लू बनवू शकता इझिली. हे बघा, मी दोन्ही हातांच्या ॲक्शन सेम आहे दोन्ही साईडने आणि मी पल्लू बनवते. तुम्हाला इथे कळत असेल तर ठीक, नसेल कळत तर मी माझा सेपरेट पल्लू हाऊ टू मेक पल्लू हा व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. हा फार इझी तरीका आहे, इझी वे आहे पल्लू बनवण्याचा. तर मैत्रिणींनो, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा हाऊ टू मेक पल्लू हा व्हिडिओ एकदा नक्की जाऊन बघा. तर मी इथे पल्लू व्यवस्थित करून सेफ्टी पिनने इथे पॅक करावे. पल्लू कधीही पॅक करताना थोडासा मागे सेफ्टी पिन लावावी, कारण शोल्डरच्या बरोबर वरती आली तर सेफ्टी पिन आपल्याला रुपते आणि पल्लू शोल्डरचा पुढे येण्याची शक्यता असतो वॉक करताना. तर थोडीशी मागे पिन लावली की पल्लू मस्त सिक्युअर होतो मागच्या साईडला. आता जी पल्लूची आतली प्लीट आहे ती मी डाव्या शोल्डरच्या खालून ही पर मस्त साडी टाईट करते आणि तिथेही मी आता सेफ्टी पिन लावणार आहे. ही साडी नेसताना मी दोन सेफ्टी पिन यूज केल्यात. एका मस्त ही पर टाईट करा आणि आतल्या साईडनी, म्हणजे सेफ्टी पिन बाहेरूनच लावायचे, पण आपल्याला पेटीकोटला धरून सेफ्टी पिन लावायची, म्हणजे आपली साडी ही टाईट राहणार आहे. आता आपण साडीच्या प्लीट्स बनवणार आहोत. साडीच्या प्लीट्स अगदी सुरुवातीपासून नाही बनवायच्या, थोडासा गॅप घ्यायचा आणि मग तुम्ही प्लीट बनवायला सुरुवात करा. गॅप घेतल्याचा फायदा असा होतो की पहिली प्लीट पण आपली मस्त खालीपर्यंत दिसते. गॅप नाही घेतला तर सुरुवातीची प्लीट्स ही अर्धवट बनते, त्यामुळे थोडासा गॅप घ्या आणि तुमच्या प्लीट सेंटर प्लीट्स तयार करा. त्या एकावर एक मस्त ठेवून आतल्या साईडने टक करा. लेफ्ट शोल्डरला आपला नेहमी पल्लू असतो. राईट साईडला या सेंटर प्लीट झाल्यावर राईट साईडला जर साडी उरत असेल तर तुम्ही आतमध्ये खोचून टाका. सेंटर प्लीट्स बनवल्यावर राईट साईडला जर साडी उरत असेल तर ती आतमध्ये खोचून टाका. आता मी इथे माझ्या प्लीट्स व्यवस्थित करत आहे. प्लीट्स जर तुमच्या बसत नसतील, आता ही कॉटनची साडी म्हणून माझ्या प्लीट्स बसतात आहे, जर तुमच्या सेंटर प्लीट्स किंवा शोल्डरवरचा पल्लू आहे त्याच्या प्लीट्स व्यवस्थित बसतील नसतील तर काय करावे, याचाही व्हिडिओ मी बनवलेला आहे, लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर मैत्रिणींनो, माझी साडी घालून झालेली आहे, पण मी आता तयार होऊन येणार आहे ब्लाऊज आणि दागिन्यांसोबत तयार होऊन येणार आहे. तर मैत्रिणींनो, मी तयार होऊन आलेली आहे. बघा, ही इरकल साडी खूप छान दिसते, याचा कलरही खूप छान आहे. एखादी इरकल साडी तुमच्या वॉर्डरोबमध्ये पण ठेवू शकता, खूप छान या साडीचा फील आहे.
आणि ट्रेडिशनल मस्तवरती या साडीवर नथ नक्की घाला, सुंदर दिसेल. तर मैत्रिणींना हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. टेक केअर अँड बाय बाय.